आपल्याला माहित आहे की शिवसेनेला 8 पासून 21 पर्यंत नेण्याचा मी प्रयत्न केला, परंतु असं असताना सुद्धा माझं तिकीट कट झालं। त्या बाबतीत आता मी वेगळं परत सांगण्याची गरज नाही, का झालं कसं झालं सगळ्यांना माहिती आहे। त्याच्यानंतर सुद्धा वर्ष दीड वर्ष माझी एकदा उद्धव साहेबांशी भेट झाली, त्यांनी चांगलं मला रिस्पेक्ट त्यास पण दिलं। त्यानंतर सोलापूरला जास्त आले होते, त्यावर विमानतळावर भेटल्यावर त्यांनी सांगितलं होतं की माझी वेळ घेऊन मुंबईला येऊन भेट। मी प्रयत्न बराच लोकांकडे केला, पण दुर्दैवाने माझी त्यांच्यापर्यंत भेट होऊ शकली नाही। आणि त्यामुळं मधले लोक उद्धव साहेब कितीतरी चांगले असले तर मधले लोक तिथंपर्यंत पोचू देत नाहीत, आणि ह्यामुळं नाईलाजाने मला माझ्या कार्यकर्त्यांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून मी पवारसाहेबाच्या संपर्कात आलो। त्यांच्या ज्या पद्धतीने त्यांच्या लोकांनी मला हे केलं प्रत्येक वेळी, त्यामुळं माझा निर्णय झाला की माझ्या कार्यकर्त्यांना न्याय द्यायचा असाल तर पवारसाहेब आपल्याला न्याय देऊ शकतात। आणि शेवटी आम्ही तिघं आघाडीत आहोत, त्यामुळे आम्ही एकत्रच राहणार आहोत। उद्याची महापालिकेची निवडणूक सुद्धा पवारसाहेबांच्या डोक्यात तरी आज एकत्रच लढवायची आहे, कारण शेवटी ही आघाडी महाआघाडी करत असताना सगळ्यात मोठा रोल पवारसाहेबांचा आहे। आणि पवारसाहेब निश्चित हे मूड बांधून पूर्ण 5 वर्ष सरकार चालवण्याची जबाबदारी पवारसाहेबांची आहे, त्यामुळे ते आम्हाला कुणालाही इकडे तिकडे जाऊ देतील असं वाटत नाही। उद्याचा जो प्रवेश असणार आहे तो कार्यक्रम कसा असणार आहे, कोणाच्या उपस्थित राहणार? स्वतः पवारसाहेब माझ्या प्रवेशाला तिथं उपस्थित राहणार आहे, कारण त्यांनी तात्यांचं काम पाहिलेलं आहे। मी कशा पद्धतीने आज गेली 5-6 वर्ष वावरतोय, तात्या जाऊन आता 4 वर्ष होऊन गेले, 4 वर्षात सुद्धा मी कशा पद्धतीने पक्ष संघटना कार्यकर्ते सांभाळण्याचं काम करतोय हे सर्व त्यांना ज्ञात आहे। पवारसाहेबांना सोलापूरबद्दल सांगण्याची गरज नाही आहे, त्यांचं राजकीय करिअरच खरं जर बघितलं तर तसं म्हणलं तर सोलापुरातूनच सुरू झालेले। पहिले पालकमंत्री त्यांनी इथं होते, आणि त्यामुळं प्रत्येक गल्ली बोळातली माहिती, प्रत्येक गल्ली बोळातला कार्यकर्ता पवारसाहेबांना माहिती आहे, आणि त्यामुळं ते स्वतः उद्या उपस्थित राहणार आहे, हे माझं भाग्य आहे। किती कार्यकर्ते सोबत असतील, किती वाजता पाहिजे? आता पक्ष कार्यालयामधली जर आपण सोशल डिस्टन्सिंग वगैरे जर पाहिलं तर माझ्या माहितीप्रमाणे 101 लोकंसुद्धा तिथं आत एंट्री त्याच्यापेक्षा जास्त देतील असं वाटत नाही आहे, पण कार्यकर्त्यांचा एवढा आग्रह आहे। तरी कितीतरी मी थांबवण्याचा प्रयत्न केला, 300 लोक कार्यकर्ते आता आज माझ्याबरोबर येत आहेत।